श्रीनिवास पाटील हे मला वडीलधारे आहेत. त्यांनी यापूर्वी प्रशासकीय आणि राजकीय पदं भूषवली आहेत. ते अभ्यासू असून त्याचा फायदा राज्याला झालाय. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माझ्या आणि त्यांच्या विकास कामांची तुलना केली जाईल. मी माझ्या जाहीरनाम्यानुसार कामं केली आहेत. त्यांनी 10 वर्ष खासदार असताना काय कामं केली आहेत हे जनतेला सांगावं असं आव्हान उदयनराजे भोसले यांनी केलंय. जलमंदिर पॅलेस इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 5 वर्षानंतर लोकशाहीच्या निवडणुका या अटळ असतात. या निवडणुकीला सामोरं जात असताना माझ्या मनात एक प्रकारची द्विधा मनस्थिती दडपण होती. ते दडपण आता नाहीसं झालंय. मोकळ्या मनानं लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता जी अपेक्षा असते त्याकरिता मी प्रयत्न निश्चित करेन असं उदयनराजे भोसले म्हणाले. अनेक वर्षांपासून 96 पासून कृष्णा खोरेची जी मूलभूत कामं आहेत त्या लोकांची कामं मार्गी लागली नाही. मला अजून आठवते की ज्यावेळेस मी कृष्णा प्रकल्पाचं उपाध्यक्ष होतो त्यावेळेस सुद्धा मला नवल वाटतं की खरं तर या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र पुणे जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, हा संपूर्ण हा जो परिसर आहे ह्या कुठल्याही जिल्ह्यांमध्ये वास्तविकरित्या मला वाटतं एखादं दुसरा अंधार असेल असावा त्या काळात. पण कुठलाही भेदभाव न करता आदरणीय कैलास श्री मुंडे साहेबांकडं मी जर बसलो आणि त्यांना समजून सांगितलं की इकडचे हा जो दुष्काळी भाग आहे त्याला न्याय मिळायला पाहिजे, खास करून कोरेगावचा पट्टा खालचा, त्यानंतर मान खटाव, इथून पुढं पर्यटनचा काय भाग, आटपाडी, संपूर्ण म्हणजे हा भाग पाणी मिळणार तुम्ही दिसतं. प्रत्येक वेळेस आपल्याला काय दिसतं कृष्णाघाट एवढा तो परिसर आपण पाहतो. ह्या जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर बायोडायव्हर्सिटी आहे. सधन सगळ्यात हायेस्ट जो रेनफॉल पडतो तो आसाममध्ये चेरापुंजी त्या गावात पाहायला मिळतो. त्याच्या खालोखाल आपल्या महाबळेश्वर ह्या परिसर यावर्षी तर त्याचं पण रेकॉर्ड संपूर्ण महाबळेश्वरने तोडलं आणि त्यामुळं पूर परिस्थिती निर्माण झाली. अत्यंत चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळण्यात आली. पण मात्र ही जे काय पाणी वाया जातं त्याच्यावर वारंवार चर्चा झाली पण त्याच्यावर काही उपाययोजना केल्या नाही. जे होतं ते फक्त जे मोठे चार्ट्स किंवा जे काय असं ग्राफिक्स याच्यावर होतं